यानंतर मी आमंत्रित करतोय नव्या क्षितिजाचं विशालपण सबंध महाराष्ट्राला दाखवू पाहणारा, बंदिस्त असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा, नवा उमदा नवा नेता, लातूर ग्रामीणचा नवा आमदार, लोकांच्या मनातला आमदार आदरणीय धीरज भैया यांना की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत। आदरणीय धीरज भैया, बेरोजगारी सर्वत्र, सरकार आहे असमर्थ, महागाई आहे फक्त नोटाबंदी झाली अव्यर्थ। बेरोजगारी सर्वत्र, सरकार आहे असमर्थ, महागाई आहे। महाआघाडीच्या लातूर शहर लातूर ग्रामीण ह्या प्रचाराच्या शुभारंभासाठी ज्यांच्या शुभहस्तेनं आपण हा प्रचाराचा शुभारंभाचा कार्यक्रम केला ते आदरणीय पाटील साहेब, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, आपल्या सर्वांचे आदरणीय काका, हे व्यासपीठावर आवर्जून उपस्थित आई, व्यासपीठावर मोठ्या संख्येनं उपस्थित पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, मित्र पक्षांचे सर्व ज्येष्ठ नेते, जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप यांचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं गेली 5 तास ज्यांचा जोश कमी होत नाही आहे, किंबहुना प्रत्येक 5 मिनिटाला जोश वाढत चालला आहे, हा लातूर मतदारसंघाचा हा बहादूर मतदार आज या व्यासपीठावर पहिल्यांदा माझ्या समोर हा प्रश्न पडला आहे। आज खऱ्या अर्थानं एकच काम करावं असं वाटतं, आज खरंच प्रश्न पडलाय की मी या व्यासपीठाहून काय मागू। आज तुमचं एवढं प्रेम, तुमचं एवढं समर्थन, तुमचं माझ्यामध्ये असलेला विश्वास, आज तुमचा हा आवाज जर देवापर्यंत जात असेल तर मनातली एकच इच्छा आहे की तुमच्या ह्या धीरजचा आवाज, तुमच्या तोंडातला धीरज साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे। पक्षाने मला ह्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी दिली, मी आदरणीय सोनियाजी गांधींचे आभार मानतो, पण खऱ्या अर्थानं ह्या उमेदवारीचे खरे शिलेदार किंवा ज्यांच्यामुळं मला ही उमेदवारी मिळाली तो माझ्या ह्या ग्रामीण भागातला माझा हा तरुण मतदार। तुम्ही नसता तर मी नसतो, तुम्ही आहात म्हणून मी आहे, आणि तुम्ही माझ्या मागे राहणार असताल तर आयुष्यभर तुमची सेवा करण्यासाठी मी इथं राहणार। ही निवडणूक माझी नाहीये मित्रांनो,
या निवडणुकीत कोण आमदार होणार आहे हे महत्त्वाचं नाही आहे. या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागाचा तरुण, ग्रामीण भागाची महिला, ग्रामीण भागाचा शेतकरी कष्टकरी हा या निवडणुकीमध्ये आमदार होणार आहे. तुमचा प्रतिनिधी म्हणून आज मला पक्षांनी संधी दिली. या निवडणुकीमध्ये मी उभा जरूर आहे, पण या निवडणुकीच्या धुरा तुमच्या हातात आहेत मित्रांनो. परवा भैयाचं एक भाषण ऐकलं तर भैया असं म्हणाले, जर दिल्लीला काही सांगायचं असेल तर मुंबईला धक्का द्या. भैया तुम्ही मुंबईला जरूर धक्का देताल, पण माझ्या ह्या ग्रामीण भागाच्या लोकांचं काय, त्यांनी मात्र भाजपला थोडा धक्का दिलाय. तुमचं ऐकणं, तुम्ही म्हणलात आणि आम्ही करायचं, कारण की आमचं ठरलंय की येणाऱ्या काळामध्ये लातूरला परत मुख्यमंत्रीपद आम्ही मिळून येणार. तो जनसामान्याचा वारसा आहे सेवेचा, तो तुमच्यामध्ये आम्ही पाहतो. तुमच्या माध्यमातून आम्ही तुमची लोकांची सेवा करून घेणार. परत एकदा काँग्रेसला चांगले दिवस येत आहेत मित्रांनो, परत एकदा महाआघाडीला चांगले दिवस येत आहेत. की महाआघाडीमध्ये ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी अमित भैयांना त्यांनी उमेदवारी तिसऱ्यांदा दिली आहे. 3 त्यांचा आवडता आकडा आहेच, 21 त्यांनी कारखाना काढलायच. मतदानाची तारीख काय? म्हणजे 21 तारखेला आपल्याला लातूर मतदारसंघामधून 21व्या सदेचा उमदा नेतृत्व आपल्याला घडवायचं आहे. ह्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, तरुणांचे प्रश्न, शहराचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, राज्यातले रस्त्यांचे प्रश्न हे सर्व आपल्या समोर असणार आहेत. त्याच्यावर मान्यवर चांगल्या पद्धतीचं आपलं मार्गदर्शन करतील. फक्त ह्या निवडणुकीमध्ये तरुणांनी आता फक्त सतर्क व्हायचं आहे. खोट्या अफवांचा पाऊस आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. मोबाईलमध्ये एक बटन असतंय, रोज 21 तारखेपर्यंत आपल्या मोबाईलमधलं डिलीटचं बटन दाबायचं. फॉरवर्ड काही करायचं नाही त्यांचं. आणि 21 तारखेला मतदान केंद्रावर जाऊन पंजा समोरचं बटन दाबायचं. एवढंच करायचंय. आपले सर्व प्रश्न या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगण्यात आले. की पाण्याचा प्रश्न आपल्या भागामध्ये मोठा आहे, अभयने सांगितलं त्यांच्या भाषेमध्ये. त्यांच्या भाषेसारखं मी बोलू शकत नाही, ते अभयनच बोलावं, कारण का त्यांना अभय आहे. माझं म्हणजे धीरच आहे काम. लोक उमेदवाराने जास्त बोलू नये हे देखील मला सांगण्यात आलं, पण जुन्या सवयी हळूहळू मोडतात. आतापर्यंत पक्षासाठी विरोधी पक्ष म्हणून 5 वर्ष प्रचारच करतोय, पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय. पक्षाचे जिथं कार्यकर्ते असेल त्यांच्यासाठी प्रचारात घुसतोय, जिल्हा परिषदमध्ये तुमच्या प्रश्नांसाठी भांडतोय. फक्त आता विनम्रपणे तुमच्या समोर उभा राहून फक्त एकच मागतोय, फक्त आशीर्वाद द्या. तुमचा आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. तुमचा हा विश्वास तीच माझी खरी कमाई आहे. आज या व्यासपीठावर साहेब नाही आहेत, पण अभयने म्हणल्यासारखं साहेब बघतायत. साहेब आशीर्वाद नेहमीच देतात, पण आज 4 ओळी मी काही काळापूर्वी वाचल्या त्या मनामध्ये घर करून गेल्या. आणि प्रत्येक दिवशी आपल्या घरातून बाहेर पडताना साहेबांचा फोटो बघतो, किंवा कधी माझ्या फोनवर साहेबांची आठवण आली तर त्या ओळी मी माझ्या मलाच म्हणत राहतो. पण आज त्या ओळी मला तुमच्यासाठी म्हणायच्या. आज त्या 4 ओळी ज्या मी साहेबांसाठी म्हणतो, माझ्या मनाच्याच असतात, त्या मी आज तुमच्या समर्पित करतोय.
अब तो मेरी जिंदगी का मकसद ही यही है, अब तो मेरी जिंदगी का मकसद ही यही है कि इतना काबिल बनूं कि तुम्हारे हर सपने को पूरा कर पाऊं। ह्याच्यापेक्षा जास्त काही म्हणणार नाही मित्रांनो। 21 तारखेला आवर्जून आपण आपल्या मतदान केंद्रावर जाऊन काँग्रेसच्या सर्व उमेदवाराला, आघाडीच्या सर्व उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी विजयी करून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उपस्थितांना एकदा विनंती करतो की परत एकदा टाळ्याच्या गजरात आपल्या उमद्या तरुणाला आपण या ठिकाणी आशीर्वाद द्यायचे आहेत।